मुंबईच्या पोलिसांची मोठी कारवाई, अवैध गुटख्यासह 11.5 लाखांचा मुद्देमाल जप्त। नंदुरबारहून मालेगावकडे होत होती गुटख्याची वाहतूक। धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात असलेल्या अंजन विहिरे गावानजीक गुटख्याची अवैध वाहतूक करणारे वाहन पकडण्यात आले। या वाहनातून 1,73,688 रुपये किमतीचा अवैध गुटखा जप्त करण्यात आलाय। दोंडेच्या पोलिसांनी ही कारवाई केली। यात वाहनासह सुमारे 11.5 लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे। बुधवारी रात्री 8 वाजेच्या सुमाराला नंदुरबारहून अंजन विहिरे मार्गे मालेगावकडे अवैध गुटख्याची ही वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। त्यानुसार पोलिसांनी महिंद्रा कंपनीच्या एसयूव्ही वाहनाला अडवून ही कारवाई केली। दोंडेच्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत कुठेही अवैध धंदे सुरू असल्याची माहिती मिळाल्यास संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांनी केले। पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अप्पर अधीक्षक किशोर काळे, शिरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि निरीक्षक श्रीराम पवार यांच्या आदेशाने कॉन्स्टेबल पुरुषोत्तम पवार, अनिल धनगर, लखन कापुरे, हर्षद बागुल, प्रशांत कुलकर्णी यांनी ही कारवाई केली। झेप मराठी प्रतिनिधी समाधान ठाकरे दोंडेच्या। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी।